अभिनेत्री उर्मिला कानेटकरची आज एक वेगळी ओळख आपल्या समोर येणार आहे. उर्मिला, आजचा सोहळा वेगळा आहे, आज नृत्याचा हा सोहळा रंगलेला आहे, तर याविषयी काय डान्स अकॅडमी सुरू करणार आहेस? प्रथम अभिनंदन. थँक्यू निलिमा. आज खूप महत्त्वाचा दिवस आहे माझ्या आयुष्यातला. माय ड्रीम कमिंग ट्रू. नृत्य आशा कथक अँड बियॉन्ड अशी माझी डान्स अकॅडमी आज मी सुरू करते आहे आणि आज एक ओपनिंग करते आहे. नृत्य आशा एवढ्याच करता की एक तर आशा माझ्या गुरूंचं नाव आहे, गुरु आशा जोगळेकर, आणि त्यांच्यामुळे म्हणजे आज तुम्ही उर्मिला जी बघता आहात त्याच्यात सिंहाचा वाटा त्यांचा आहे. सो त्यांचा खूप महत्त्वाचा भाग आहे माझ्या आयुष्यात, त्याच्यामुळे नृत्य आशा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑल्सो डान्स हॅज ऑलवेज गिव्हन मी अ लॉट ऑफ होप इन लाईफ. किंवा कधी कधी काहीच आपल्या आयुष्यात घडत नसतं किंवा सगळं चुकीचं होत असतं किंवा आपला मूड गेलेला असतो काही कारणाकरता, आणि वेन एव्हर आय तुला प्रेरणा देत राहिलेलं. एक्झॅक्टली, म्हणजे मी डान्स केला ना किंवा मी खूप गाणड्या मूडमध्ये डान्स क्लासमध्ये गेले आणि क्लासची बॅच झाल्यानंतर नाचल्यानंतर मी एकदम प्रसन्न होते आणि मी काय कशावर चिडले होते काय झालं होतं सगळं विसरून जाते. सो इट गिव्ह्स मी अ लॉट ऑफ होप, त्याच्यामुळे नृत्य आशा. खऱ्या अर्थाने नृत्याचं पॅशन आहे तुझं. पण मला एक जाणून घ्यायला आवडेल, आज हा सोहळा रंगलेला आहे तर कुठेतरी तुला थोडंसं नॉस्टॅल्जिक करायचं आहे. ही सफर, नृत्याची ही सफर कधी सुरू झाली? उर्मिला म्हणजे नृत्यात कधी तिने सफर ही सुरू कधी केली? मी 6वीत असताना पहिल्यांदा डान्स क्लासमध्ये गेले अर्चना नृत्यालयात, आणि तेव्हा मी खरं तर कथक नृत्य शिकायला सुरुवात केली. आणि तेव्हापासनं जी जर्नी सुरू आहे आता गेली ऑलमोस्ट 20 वर्ष आय एम इन टू दिस आणि आय एम डान्सिंग माय वे माय जर्नी टू ग्लॉरी. डान्स लाईक नो वन इज वॉचिंग असं म्हणतो आपण, पण तुझा डान्सच असा आहे की सगळ्याच पाहून थक्क होतात. त्याची झलक आम्ही काही रियालिटी शोजमध्येही बघितली, पण अर्थात हे खूप वेगळं आहे, याला खूप क्लासिकल बेस आहे या सगळ्याचा. तर ही जर्नी कशी आहे? कुठेतरी मला माहिती होतं की किंवा मला हे करायचं होतं कधीतरी पेक्षा सुद्धा मला माहिती होतं हे होणार आहे. म्हणजे एक इन्स्टिट्यूट माझी नृत्याची कधीतरी आयुष्यात सुरू होणार कधीतरी होणार आहे हे का कधी किंवा मला हे करायचंच आहे पेक्षा आय न्यू इट इज गोईंग टू हॅपन. आणि फक्त ते एक गोष्ट जेव्हा घडायची असते तेव्हा द युनिव्हर्स इज बिहाइंड यू फॉर इट टू हॅपन. तसं आत्ता होतं आहे नृत्य आशाच्या बाबतीत. 1-6 महिन्यांपूर्वी मला असं वाटलं की ही ती वेळ आहे, आता मला असं वाटतं की मी माझी इन्स्टिट्यूट काढली पाहिजे आणि माझं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या आधी मला वाटत नव्हतं. माझ्या 4 वर्षांपूर्वी माझी आई मला खूप मागे लागली होती की तू काहीतरी कर, डान्स विरत चालला आहे, हरवत चालला आहे तुझ्या आयुष्यातनं वगैरे 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 वगैरे. पण तेव्हासमा मलाही वाटत नव्हतं किंवा तेव्हा मला ऑनेस्टली आय वॉज लाईक थांब आपण करूया. आणि 6 महिन्यांपूर्वी आउट ऑफ द ब्लू मी कुठल्या तरी चित्रपटाचं प्रमोशन करायला पुण्यात होते, काही संबंध नव्हता नाचाशी तेव्हा मला असं वाटलं की नाही मला आता मी इथे परत गेले ना की मी कामाला लागणार आहे. आणि मला त्या क्षणी वाटलं आणि मी फुलवाला फोन केला की फुलवा मला असं करायचं आहे आणि वी आर डुईंग दिस. फुलवा, युअर बॅकबोन, युअर सपोर्ट. आणि शी वॉज व्हेरी हॅपी. काय सांगते सो नक्की नक्की आपण मस्त ओपनिंग करू तुझं वगैरे. ते पहिल्याच फोन कॉलमध्ये ओपनिंग वगैरे आमचं प्लॅनिंग झालं. सो आणि देन आफ्टर आय केम बॅक मग सगळं कामाला लागले आणि लिटरली म्हणजे मला काहीच विघ्न नाही आली. टच चूड आणि येणारही नाहीत आय नो. मला टीचर्स हवे होत्या. मी एक ट्विट केलं की मला आय एम लुकिंग फॉर टीचर्स अँड स्टार्टिंग माय ओन अकॅडमी. मला 10 फोन आले. हॉल पाहिजे होता एक, मला खूप फिरावं पण नाही लागलं. एक फक्त एक 4 ठिकाणी सांगून ठेवलं. 2 दिवसात माझ्याकडे हॉल होता. स्टुडंट्स हवे होते. स्टुडंट्स माझी आता पहिली बॅच उत्सुक आहे. हो, पहिली बॅच तयार झाली अँड आज आपण इथे आलेलो आहोत फॉर दिस ओपनिंग. सो एव्हरीथिंग इज जस्ट बीइंग व्हेरी पॉझिटिव्ह फॉर मी. Thank you.
ज्या प्रकारे आता हा क्लास सुरू होत आहे, नृत्याशाही अकॅडमी सुरू होत आहे, तर कशा प्रकारचं इथे डान्स ट्रेनिंग असणार आहे, सगळं कथक बेस्ड असणार आहे का अजूनही काही असणार आहे त्याविषयी? ऑनेस्टली मला जो प्रॉब्लेम आला तो माझ्या पुढच्या जनरेशनला येऊ नये एवढी काळजी किंवा एवढा प्रयत्न मी माझ्याकडनं करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता एवढी वर्ष मी कथक नृत्य करत आले, त्याच्यामुळे एका स्टाईलमध्ये मी किती नाही म्हटलं तरी बांधले गेले, आणि दुसऱ्या स्टाईल्समध्ये मोल्ड व्हायला मला खूप त्रास झाला किंवा मला खूप जास्त कष्ट पडले. ते बाकीच्या लोकांना पडू नयेत म्हणून आय हॅव डिसायडेड की बेसिक ट्रेनिंग मी कथकचं लोकांना देणार माझ्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, पण एक दुसऱ्या स्टाईल्स म्हणा, कंटेम्परी म्हणा, सालसा म्हणा, हिपहॉप, बॉलिवूड, ह्या सगळ्या स्टाईल्समध्ये सुद्धा नाचता आलं पाहिजे. आणि ते आपल्याला येत नाही, आपल्याला येत नाही आपण म्हणतो, इट्स जस्ट बिकॉज आपण ते कधी केलेलं नसतं. एक फोकची मुवमेंट किंवा डिपिंग आपण लहानपणापासून करतोय म्हणून कधी आपल्याला आयुष्यात सांगितलं की आपण ते करू शकतो. सो लहानपणापासून एक थोडंसं त्या स्टेप्स जर झालेल्या असल्या आणि केलेल्या असल्या आपण, तर पुढे जाऊन आयुष्यात जर त्यांना काही वेगळ्या स्टाईल्स करायच्या असतील माझ्या स्टुडंट्सना, तर त्यांना अडचणी येणार नाही. मी उर्मिलाला हिपहॉप करताना पाहिलेलं आहे, कंटेम्पररी करताना पाहिलेलं आहे, अर्थात तेव्हा तुझी ती मेहनत खूप वेगळी होती. तर तेव्हा तुला ते कष्ट कसं गेले होते, कोणी फुलवानी साथ दिली होती, कसं झालं? हो, म्हणजे ते दॅट्स व्हॉट आय सेड की फुलवा आता एकापेक्षा एकमध्ये मी जेव्हा पार्टिसिपेट केलं तेव्हा कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट करता तेव्हा तुम्हाला सगळ्या स्टाईल्समध्ये परफॉर्म तुम्ही करणं अपेक्षित असतं. सो दॅट्स तिथे मला खूप प्रॉब्लेम व्हायचा किंवा टेन्शन यायचं किंवा, कारण हे कधी केलेलंच नाही, हे मी पहिल्यांदा करते, ह्या सगळ्या स्टेप्स मी पहिल्यांदा करते आहे. आणि आता अभिनयातून आणि हे सगळं अभिनय आणि नृत्य हे दोन्ही कसं बॅलन्स करणार आहेस? थोडंसं टफ असणार आहे डेफिनेटली, पण अभिनय तर सोडणार नाही आहे, कारण मी आता ऑनेस्टली मी फिल्म्स करते आणि टेलिव्हिजन आत्ता सध्या नाही करत आहे, म्हणजे त्याच्यामुळे मला माझ्याकडे एक माझ्यासाठीचा वेळ बराच असतो. सो तो वेळ मी असा सत्कारणी लावते आहे. आणि शिवाय माझा स्टाफ माझ्याबरोबर आहे, जे लोकं माझ्याबरोबर असणार आहेत आणि मी जेव्हा क्लासमध्ये नसणार आहे तेव्हा ते लोकं क्लासेस सांभाळणार आहेत, अँड दे आर ऑल ट्रेन्ड अंडर मी. करिक्युलम क्लासचा मी ठरवणार आहे अँड आय हॅव ट्रेन्ड देम टू बी इन माय प्लेस. क्या बात आहे उर्मिला, खरंच आजचा सोहळा खूप अप्रतिम झालेला आहे आणि तुला मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू निलिमा. आम्ही जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत आणि उर्मिला किंवा आम्ही इंडिव्हिज्युअली जे काही नवीन सुरू करू त्याच्यात आमची साथ, सपोर्ट, एनकरेजमेंट, दिलासा सगळं एकत्र असतं आणि उर्मिलाने आज खूप मोठी आणि एक नवीन स्टेप घेतली आहे, कारण तिने आजपर्यंत जे शिकली होती ते पास ऑन करण्याची वेळ आली आणि तिला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि वी ऑल नो ती किती फॅन्टॅस्टिक ॲक्ट्रेस आहे, किती फॅन्टॅस्टिक डान्सर आहे, पण त्याचबरोबर ती एक खूप फॅन्टॅस्टिक ह्युमन बीइंग आहे. सो उर्मिले, आय लव यू अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. खूप ब्रांचेस निघू देत या अकॅडमीच्या आणि मी आधीच सांगितलं होतं की मला तुझ्या अकॅडमीमध्ये एनरोल करायचं आणि स्टुडंट व्हायचं आहे. सो आय होप तिच्याकडे तेवढे पेशन्स आहेत मला शिकवण्यासाठी. च्या डान्स अकॅडमीची उत्सुकता तर वाढलेली आहे, पण तेवढीच उत्सुकता आहे मला आदिनाथकडून जाणून घ्यायची की तो तिला कसं सपोर्ट करतोय. आदिनाथ, अर्थात आजचा सोहळा खूप अप्रतिम रंगलेला आहे आणि या सगळ्यात तुझी साथ कशी आहे? माझी साथ म्हणजे मी आय एम विथ हर ऑलवेज आणि मला असं वाटतं की दिस इज हर, शी इज लिव्हिंग हर ड्रीम राईट नाऊ. कारण हे तिचं स्वप्न होतं की तिला तिची डान्स अकॅडमी सुरू करायची होती आणि ती फायनली करते आहे, तर मला खूप एक अभिमान वाटतो. आय एम फिलिंग व्हेरी प्राऊड अँड आय एम फिलिंग व्हेरी हॅपी की शेवटी सुरुवात झाली आता आणि खूप सुंदर सुरुवात होते आज. तसं इनॉग्रेशन एक पूजा ठेवली आहे, सुंदर एक 15 मिनिटाचं उर्मिला एक डान्स करून दाखवणार आहे आणि सगळे स्टुडंट्स इकडे येणार आहेत आणि प्रतिसादही उत्कृष्ट मिळतो आहे तिला ॲज अ, म्हणजे स्टुडंट्स पण गर्दी, म्हणजे रांगा लागल्या आहेत अगदी स्टुडंट्सच्या आणि ते तर होणारच होतं अर्थातच. पण खरंच मी खूप खुश आहे की उर्मिलाचं स्वप्न ते आता एक सुरू होते आणि मार्गी लागलंय आणि इतके वर्ष. मला असं वाटतं की उर्मिला इज अ ऍक्टर, नंतर आधी शी इज अ डान्सर आणि म्हणजे शी इज अ क्लासिकल डान्सर, कथक डान्सर. आणि ती जेव्हा नाचत असते ना तेव्हा आय थिंक
ती दिसतेच, शी ऑलरेडी ती सुंदर दिसतेच, हे ह्याच्यात काही शंका नाही. पण नाचताना कथ्थक जेव्हा ती नाचत असते ना, तेव्हा म्हणजे शी इज हेवनली. तिचं जे सगळं जो अवतार असतो आणि तिचा ते डोळ्याचे भाव असतात, म्हणजे आय थिंक शी इज बॉर्न टू डू दिस आणि शी इज डुईंग दिस अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर हर. आणि इतकी वर्ष जेव्हा, जसं उर्मिलाने आता आम्हाला सांगितलं की घरचे नेहमीच म्हणत होते की नाही आता डान्स अकॅडमी सुरू कर आणि हे सगळं, तर तुला तिने थोडा त्रास दिला असेल या दरम्यान, किंवा काही स्वप्न अशी अरे नाही करायचंय करायचंय, किंवा तुम्हीही विचार केला असेल की हे सगळं कसं होतं, ह्या इतक्या वर्षानंतर आज हे स्वप्न पूर्ण होत आहे, तर ही जर्नी कशी होती? मी तिला सतत एक चावी मारत राहायचो की अगं तुला सुरू करायचं कर ना सुरू, हो मला तूच आठवण कर. मी तिला चावी मारायचो की अगं कर, कधी करणार आहेस कधी करणार आहेस, हो करायचं करायचं करायचं. पण अर्थात तिचे फिल्म आणि सगळं प्रोजेक्ट आणि ती पण खूप बिझी असते त्यातून वेळ काढून. पण आता तिने ठरवलं आहे आणि हे प्रायोरिटीवर तिने आता हा ही डान्स अकॅडमी करते आहे, सुरू करते. तर अर्थात ही डान्स अकॅडमी, ही डान्स अकॅडमी पण उर्मिला एक रॉकिंग डान्स अकॅडमी उभी करणार आहे अशी मला खात्री आहे आणि काहीच शंका नाही. आणि उर्मिलाकडून कधी डान्स टिप्स घेतोस का? नाही हो हो, ती सतत म्हणजे इनफॅक्ट डान्स टिप्स नाही, आम्ही खूप भांडत असतो. आमचे जेव्हा एकत्र डान्स असतात, इव्हेंट्स असतात, तिकडे जेव्हा आम्ही दोघं एकत्र नाचत असतो तेव्हा तिचं काहीतरी असतंच ऑलवेज की तिच्या तालावर तुला नाचावं लागतं, तू मला सांगू नकोस यार, असं आमचं खूप भांडण होतं. आम्ही तिच्या तालावर तुला नाचावं, आम्ही काही भांडण ठरवतो की आपण परत कधीच नाचायचं नाही, पण शेवटी परत नाचावंच लागतं आम्हाला. त्यामुळे तिने तुला तुझ्या तिच्या तालावर नाचवलेलं आहे नक्की. ऑलवेज ऑलवेज नक्कीच. आणि खूप शुभेच्छा या डान्स अकॅडमीसाठी आणि थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. खूप अभिमान वाटतो मला आज माझ्या उर्मिलाचा, माझ्या मुलीचा, कारण कोठारे आमच्या या कोठारे क्लॅनमध्ये एक आणखीन एक फेदर ॲड झाल्याचं मला एक फील येते. आणि आज उर्मिलाने आज परफॉर्म पण केलं आणि किती सुंदर तिने परफॉर्म केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलंच. तर ती एक फॅन्टॅस्टिक डान्सर आहे याच्यात काही वादच नाही. आणि तिने म्हटल्याप्रमाणे तिची ही विद्या तिच्या गुरुकडून तिच्याकडे जी आलेली आहे ती ती दुसऱ्यांना देऊ इच्छिते आणि हा एक प्रयत्न आहे. आणि त्याच्याकडून माझ्याकडून जो काय प्रयत्न होईल तो सपोर्टर आय विल डू इट. केला आहे आणि आज तिथे एवढं मोठं व्हेंचर आहे ज्याचं नाव आहे नृत्य आशा. आशा मावशीच्या नावावर तिने हे ठेवलेलं आहे नाव. आणि उर्मिलाला जेवढा रिस्पेक्ट आशा जोगळेकरांबद्दल आहे आणि हा नृत्य अख्ख्या ह्याच्याबद्दल आहे, हे खरंच खूप तिची सिन्सिअरिटी आहे ना, ती खरंच खूप उल्लेखनीय आहे. आणि मला असं वाटतं की तिचं जे डेडिकेशन आहे आणि तिची जी ऑनेस्टी आहे कथ्थकला धरून, ती खरंच लोकांना भावेल आणि अनेकानेक स्टुडंट्स तिच्याकडे शिकून तयार होतील. आणि उर्मिला ही अत्यंत चांगली टीचर आहे मुळात. ऑफकोर्स मी खूप एक्सायटेड आहे. नृत्य आशा तिचं एक नाव अतिशय सुंदर आहे, म्हणजे आमचं एक दोघींचं मत असतं की कुठली लो फेज आली आयुष्यात की आम्हाला प्रत्येक वेळी नृत्याने साथ दिली आहे, त्यामुळे एक होप होप म्हणून ती आशा. आणि पुन्हा आमच्या गुरु आशा जोगळेकरांचं नाव आहे. उर्मिलासाठी माझ्या खूप शुभेच्छा आहेत. एक तर ती माझी खूप जवळची फक्त मैत्रीण किंवा फॅमिली नसून ॲज अ परफॉर्मर, ॲज अ ॲक्टर मी तुला तिला खरंच खूप आय अडोर अ लॉट. आणि नृत्य आपल्याकडे एक तर गुरु, खूप चांगलं गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि असे खूप कमी लोक आहेत जे खूप चांगले परफॉर्मर पण आहेत आणि गुरु पण आहेत. तिने बाहेर जरी शिकवलं नसेल तरी ती ज्या पद्धतीने शिकवते किंवा कन्व्हे करते गोष्टी मला माहिती असल्यामुळे आय एम व्हेरी कॉन्फिडेंट की ती खूप चांगली गुरु होईल. आणि आपल्याकडे क्लासिकलमध्ये अशा खूप चांगल्या गुरुची खूप गरज आहे असं मला वाटतं मुलांसाठी. सो माझ्या खूप शुभेच्छा तिच्यासाठी. ग्रेट फिलिंग ॲक्च्युली. आणि म्हणजे आम्हाला माहिती होतं की उर्मिला खूप चांगली डान्सर आहे. आज तिचा परफॉर्मन्स बघायला मिळाला, मी तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा परफॉर्मन्स पाहिला, ब्रिलियंट परफॉर्मन्स. आणि आय मीन हॅट्स ऑफ टू उर्मिला अँड गॉड ब्लेस हर, शी इज अ ब्रिलियंट डान्सर. ॲट द सेम टाईम खूप मेहनती मुलगी आहे आणि तिचं एक स्वप्न आहे की तिचं एक डान्स अकॅडमी असावी. आणि ते स्वप्न आज मी असं नाही म्हणणार पूर्ण होतं, पण त्याची बिगिनिंग कुठेतरी झाली. सो आय मीन ऑल माय बेस्ट विशेस फॉर उर्मिलाला. नेहमी मी फिल्मी शोजमध्ये वगैरे बघितलेलं आहे आणि ती विशारद वगैरे आहे कथ्थकमध्ये, मला माहिती होतं. आशा ताईंची ती स्टुडंट आहे त्यामुळे खूप रिस्पेक्ट आहे पहिल्यापासून, कारण आशा ताईंच्या बऱ्याच स्टुडंट्सना मी ओळखतो. आज तिचा परफॉर्मन्स बघून खूप बरं वाटलं.
आणि आय एम व्हेरी हॅपी की आता माझी मुलगी इथे शिकेल आणि तिचं एक स्वप्न जे असेल ते पूर्ण होईल. आणि उर्मिलासाठी खूप खूप शुभेच्छा. उर्मिला आपल्याला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आत्तापर्यंत माहिती आहे, पण ती इतकी अत्युत्कृष्ट कथक डान्सर आहे हे आज याची डोळा याची देही बघितलं आपण. खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे की एखादी आपण जेव्हा एखादी हिरोईन किंवा एखाद्या फिल्ममधले ॲक्ट्रेस किंवा ते त्यातले डान्सेस बघत असतो तर ते चांगले असतात, आपल्याला आवडतात, याच्या पलीकडे सोडतो. पण एक आतपर्यंत असलेला थॉट आणि प्रचंड मेहनत आणि विशारदपर्यंत आणि एक नृत्य अशा नावाचं निर्माण ती करते आहे तर खूपच आनंद वाटतो आहे.